विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन हा टॉपिकची क्विक रिव्हिजन घेणार. लक्षात घ्या, कितीतरी कमेंट्स मला अशा आलेत की सर इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन घ्या, ओके, कारण तो टफ आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, मी आजच सकाळी क्लासमध्ये याची रिव्हिजन घेतली. हार्डली एक तासात रिव्हिजन कम्प्लीट झाली विथ न्यूमेरिकल. हे मात्र मान्य करा की अगोदर वर्षभर मी ते बऱ्याच वेळा घेतली होती रिव्हिजन, त्यामुळे ती फास्ट झाली. पण तुमचंसुद्धा मी अर्ध्या ते पाऊन तासात विथ न्यूमेरिकल सगळी रिव्हिजन कम्प्लीट करणार आहे. मग आता इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शनमध्ये जो पहिला क्वेश्चन मला जो घ्यायचा आहे तो आहे, काय लिहिलं आहे वाचा, कंडिशन्स. इथं गोंधळ होतो. कंडिशन्सचे दोन वेगळे क्वेश्चन आहेत बरं का. कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न हा वर्षभर सगळ्याच मुलांनी केला आहे. कुठला माहिती आहे ना तुम्हाला, टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक, मस्ट बी कोहेरंट, शुड बी क्लोज टू इच अदर, डिस्टन्स ऑफ सोर्स अँड स्क्रीन शुड बी ॲज लार्ज ॲज पॉसिबल. अरे पण या कंडिशन्स कोणासाठी आहेत, स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. जर तुम्हाला कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स विचारलं असेल तर त्या कंडिशन्स वेगळे आहेत. मी एक रफ डायग्राम तुम्हाला काढून दाखवतोय, लक्ष द्या. हे एक्सप्लेन करताना मी परत एक वाक्य बोलतोय, काय बघा की न्यूमेरिकल्स मी जास्त घेणार आहे, लक्षात घ्या. थेअरी थोडी तरी मला एक्सप्लेन करायचीच आहे. का? कारण माझ्या मते थेअरी अगोदर जमलीच पाहिजे, मग न्यूमेरिकल परफेक्ट होणार आहेत. ओके, त्यामुळे न्यूमेरिकल घेणारच आहे हे लक्षात घ्या, आणि थेअरी थोडक्यात. आता बघा, ही एक वेव आहे, हिच्यावर दुसरी वेव जर मी सुपर इम्पोज केली आणि ती इथून स्टार्ट झाली तर काय होणार बघा, क्रेस्टवर क्रेस्ट आणि ट्रफवर ट्रफ मॅच होतं. याचा अर्थ हे आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. मग तुम्हाला त्यासाठी असणारा फेज डिफरन्स लिहायचा आहे आणि त्यासाठी असणारा पाथ डिफरन्स तुम्हाला लिहायचा आहे. आता इथून दोघी स्टार्ट झालेत ना, म्हणजे फेज डिफरन्स काय सांगा, झिरो. आता समजून घ्या, दुसरी वेव इथून स्टार्ट झाली तरी क्रेस्टला क्रेस्ट मॅच होत आहे, मग त्या केसमध्ये इथून इथपर्यंत ना हे अंतर जे असणार आहे ते 2π असणार आहे. आणखीन एक गोष्ट क्लिअर करू का, फेज डिफरन्स म्हणलं की इन टर्म्स ऑफ पाय येणार आणि पाथ डिफरन्स म्हणजे इन टर्म्स ऑफ लॅम्बडा. मग बघा इथं 2π, नेक्स्ट पुढं काय येणार, 4π, 6π, डॉट 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 डॉट. हे जे आहे ना लक्षात घ्या, हे आहे फेज डिफरन्स. ओके, पण जर आपण पाथ डिफरन्स म्हणलं तर इन टर्म्स ऑफ लॅम्बडा येणार. मग काय येणार बघा, परत इथून स्टार्ट होत असेल तर पाथ डिफरन्स 0, इथून असेल तर एक वेवलेंथ कम्प्लीट होतं म्हणजे लॅम्बडा, त्याच्या पुढं 2λ, 3λ, डॉट डॉट डॉट. मग या ज्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स कुणासाठी आहेत, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी. आता डिस्ट्रक्टिव्हसाठी पण तसंच आहे, फक्त लक्षात घ्या इथं पाथ डिफरन्स बघा समजून घेण्याचा प्रयत्न करा. लॅम्बडा, 2λ, 3λ आहे. जर डिस्ट्रक्टिव्ह असेल तर मी तर रफ करतोय, ही वेव आहे, दुसरी वेव इथून स्टार्ट होईल, कारण मग त्या क्रस्टला ट्रफ काय होईल, कॅन्सल, आणि तिथं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असणार आहे म्हणजे डार्क बँड. मग त्या ठिकाणी फेज डिफरन्स, आत्ता सांगितलं की फेज डिफरन्स इन टर्म्स ऑफ पाय असणार आहे, मग फेज डिफरन्स काय येणार लक्षात घ्या बघा, इथं 0, इथं π/2, इथं पाय. इथं कसं 2π होतं ना, तसं इथं स्टार्ट होणार आहे पायनं. 0 इथं होतं, इथं 0 होतं, इकडं 0 येणारच नाही आहे, पाय. त्याच्यानंतर येणार आहे 3π, ओके, त्याच्यानंतर येणार आहे 5π, डॉट डॉट डॉट. हा फेज डिफरन्सच्या कंडिशन्स आहेत. त्याच्यानंतर पाथ डिफरन्स. मग बघा की पाथ डिफरन्स मात्र बघा लक्षात घ्या, इथून एक वेव म्हणजे लॅम्बडा, पण इथून अर्धे म्हणजे काय येणार आहे, λ/2, नंतर 3λ/2, 5λ/2, डॉट डॉट डॉट. आता पाथ डिफरन्स आणि इथं पण पाथ डिफरन्स आहे, लक्ष द्या नीट. मग याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल आहेत तुम्हाला ते, पण हे पहिल्यांदा क्लिअर झालं तुमचं, ह्याच्यावरच न्यूमेरिकल लगेच घेऊया आपण. आता काय असणार न्यूमेरिकल, अगोदरच सांगतो की पाथ डिफरन्स तुम्हाला दिला असेल आणि तुम्हाला ते ओळखायला होतील की तो पॉईंट ब्राईट आहे का डार्क आहे. मग चला न्यूमेरिकल आपण लगेच घेऊ. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, पाथ डिफरन्स दिला आहे तुम्हाला आणि विचारलं आहे नेचर ऑफ इल्युमिनेशन, आणि पाथ डिफरन्सची व्हॅल्यू पण दिले आणि वेवलेंथ विचारले. आता लक्ष द्या, तुम्हाला पाथ डिफरन्स दिला आहे ना 371λ, पण तुम्हाला कंडिशन काय सांगू का, पाथ डिफरन्स जर
ऑड मल्टीपल ऑफ लैम्बडा बाय टू असेल ऑड तो डार्क पॉइंट असतो आणि जर इवन मल्टीपल असेल तर तो ब्राईट असतो पण मल्टीपल कोणाचा लॅम्बडा बाय टू इथं लॅम्बडा बाय टू नाही आहे मग आपण एक काम करूया या लॅम्बडाला टू न डिवाइड करूया आणि टू न काय करूया मल्टीप्लाय आता लक्ष द्या ह्याला टू न मल्टीप्लाय करतो टू इथं 742 आता नीट लक्ष द्या काय कन्क्लुजन लिहायचं हिअर पाथ रिफरन्स इज इवन मल्टीपल ऑफ लॅम्बडा बाय टू देअरफोर पॉइंट मस्ट बी ब्राईट महत्त्वाचं आहे इवन मल्टिपल आहे आता सगळ्यात महत्त्वाचं की पाथ डिफरन्स दिला आहे तुम्हाला आता इथं मुलं गोंधळतात कुठला फॉर्म्युला वापरायचा फॉर्म्युला नाही आहे लक्षात घ्या समजून घ्या पाथ रिफरन्स तुम्हाला दिलेला असतो दोन व्हॅल्यू दिलेल्या असतात लक्षात घ्या त्याला फक्त कम्पेअर करा ना ही व्हॅल्यू पाथ डिफरन्स आणि ही व्हॅल्यू पण पाथ डिफरन्स आहे सेपरेटली फॉर्म्युला नाही आहे मग पाथ डिफरन्सची त्याला व्हॅल्यू लिहूया 0.24 - 3 मीटर करा आणि 371 लॅम्बडा इक्वल्स टू 0.24 इंटू 10⁻³ इंटूचं अपॉन करा सॉल्व करा तुम्हाला वेवलेंथ मिळेल मग पाथ डिफरन्स डायरेक्टली दिला आहे पण प्रत्येक वेळेस तसं होत नाही हे न्यूमेरिकल बघा तो जो पॉईंट आहे ना स्क्रीनवरती त्याचं सोर्सपासून डिस्टन्स हे आहे हे जास्त डिस्टन्स आहे हे कमी आहे मग त्याच्यावर तर पाथ डिफरन्स काढायचा आहे ना मग बघा की पाथ डिफरन्स काढण्यासाठी मी 6.65 6.50 मायनस करतो म्हणजे किती मिळेल रे मला 0.15 सेंटीमीटर त्याचं मीटरमध्ये कन्वर्ट करा पाथ डिफरन्स मिळाला नाही तुम्हाला आता लक्षात घ्या असा फॉर्म्युला वापरायचा पाथ डिफरन्स इक्वल्स टू एन लॅम्बडा बाय टू केव्हा जर वेव्हलेंथ दिली असेल तर ॲम्स्ट्रॉमला मीटरमध्ये कन्वर्ट करा अपॉन टूचं इंटू टू करा हे अपॉन फाय त्याचं अप इंटू फाय त्याचं अपॉन करा पाथ डिफरन्स तुम्ही फाइंड आउट केलं सॉल्व करा एनची व्हॅल्यू काढा ऑड आले तर पॉईंट मस्ट बी डार्क इवन मल्टिपल आलं तर ब्राईट पण मल्टिपल कोणाचं लॅम्बडा बाय टू मग मी थोडंसं बाजूला सरकतो आहे तुमचा हा पहिला टाईप लक्षात आला आहे आपण आता नेक्स्ट पॉईंट घेऊया आपण आता जे तिसरा टाईप मला जो घ्यायचा आहे ना त्यातले न्युमेरिकल्समध्ये जे फॉर्म्युले मला लागणार आहेत ते अगोदर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो लक्ष द्या बघा ही जी इंटेन्सिटी असते ना ती डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर असतो या केसमध्ये ए म्हणजे ॲम्प्लिट्यूड आणि डिफ्रॅक्शन म्हणजे ए म्हणजे स्लिट विड्थ बघा आणि ऑस्क्युलेशनमध्ये ए म्हणजे पुन्हा ॲम्प्लिट्यूड लक्षात घ्या काही ठिकाणी ए म्हणजे ॲक्सिलरेशन त्यामुळे समजून घ्या इथं ए म्हणजे ॲम्प्लिट्यूड आहे मग फॉर्म्युला कसा तयार करता येईल आपल्याला की I1/I2 इक्वल्स टू A1/A2 ब्रॅकेट स्क्वेअर हा पहिला फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे दुसरा फॉर्म्युला बघा काय की इंटेन्सिटी इज प्रपोर्शनल टू विड्थ डायरेक्टली प्रपोर्शनल टू त्याच्यावर फॉर्म्युला काय येणार I1/I2 इक्वल्स टू width1/width2 दुसरा फॉर्म्युला तिसरा फॉर्म्युला आहे की मॅक्सिमम I max/I min इक्वल्स टू A1+A2/A1-A2 ब्रॅकेट स्क्वेअर किंवा तुम्ही प्रत्येकाला A2 ने डिवाइड करा म्हणजे A1/A2+1 A1/A2-1 ब्रॅकेट स्क्वेअर किंवा A1/A2 आपण आर म्हणतो मग R+1 R-1 ब्रॅकेट स्क्वेअर विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपे न्यूमेरिकल्स ह्याच्यावरती आलेत आपण लगेच आता याच्यावरचे न्यूमेरिकल्स घेऊया विद्यार्थ्यांनो इथं बघा मॅक्सिमम टू मिनिमम रेशो दिला आहे आपल्याला आणि विड्थचा रेशो विचारला आहे मग मी काय म्हणतो फॉर्म्युले आपले पार्ट आहेत बघा मग I max/I min आठवा फॉर्म्युला R+1 R-1 स्क्वेअर ओके मग मॅक्सिमम मिनिममचे व्हॅल्यू काय दिलं सांगा 25/9 दॅट इक्वल्स टू R+1 R-1 स्क्वेअर स्क्वेअर रूट काढा मग 25 स्क्वेअर रूट 5 9 स्क्वेअर रूट 3 इकडं काय येणार R+1 R-1 पुन्हा क्रॉस वेल्डेशन करा 5 × R 5 × 1 5 × 2 1 5 3 R+3 +3R - 3R करा 2R - + करा 8 त्यामुळं आरची व्हॅल्यू 4 मिळाली अरे पण आर म्हणजे कोण A1/A2 त्याची व्हॅल्यू 4:1 मिळाली तुम्हाला विचारलं आहे कोण विड्थचा रेशो आता तुम्हाला माहिती आहे की I1/I2 फॉर्म्युला A1² / A2² त्याचबरोबर I1/I2 फॉर्म्युला width1/width2 मग याच्यावरून कंपेअर करा ना की मग width1/width2 फॉर्म्युला A1/A2 ब्रॅकेट स्क्वेअर मग A1/A2 व्हॅल्यू 4 आहे त्याचा स्क्वेअर 16 आन्सर येणार 16:1 मग अतिशय सोपे न्युमेरिकल आहेत या टाईपचे तुम्ही हुडका टेस्टमध्ये एक शेवटचं न्युमेरिकल पण आहे बघा अख्ख्या एक्झरसाईजमध्ये तुमच्या की त्यांनी ना इंटेन्सिटी रेशो दिला आहे म्हणजे कोण दिला आहे I1/I2
आणि विचारले काय आय मॅक्स अपॉन आय मिनिमम, मग तुम्ही काय करा की इंटेन्सिटी रेशो हा फॉर्म्युला वापरा. त्यावर ए वन अपॉन ए टूची व्हॅल्यू काढा, 9/1 स्क्वेअर रूट. ए वन अपॉन ए टू म्हणजे कोण मिळालं, आर. मग वापरा ना हा फॉर्म्युला, आर प्लस वन आर मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर. मग विद्यार्थ्यांनो हा टाईप तुमच्या लक्षात आला आहे. चला आपण आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आता या टाईपचं न्यूमेरिकल बघा की यात विचारलं आहे रेशो ऑफ इंटेन्सिटीज, ठीक आहे, रिझल्टंट इंटेन्सिटीज हे लक्षात घ्या बरं का. आणि यंग्स एक्सपेरिमेंट आहे, समजून घ्या. पाथ डिफरन्स दिला आहे, त्याच्यावरून फेज डिफरन्स काढावा लागेल. मग मी तुम्हाला सोडवून दाखवतो, लक्ष द्या. ॲट पॉईंट एक्स, ॲट पॉईंट एक्स पाथ डिफरन्स दिला आहे झिरो, म्हणजे मी त्याला समजून घ्या, पॉईंटचं नाव आपण लकीली एक्स आहे, मी पाथ डिफरन्ससाठी पण एक्स म्हणणार आहे, तो झिरो दिला आहे. मग त्यावर फोर फेज डिफरन्स म्हणजे फायची व्हॅल्यू येणार आहे 2πx अपॉन लॅमडा. बघा ह्याच्यावरून फेज डिफरन्स काढायचा आपल्याला पाथ डिफरन्सवरून. मग त्याची आता एक्स व्हॅल्यू झिरो असेल तर हे टोटली काय येणार, झिरो, पण त्याला मी फाय वन म्हणतो आहे. ओके, मग रिझल्टंट इंटेन्सिटी ॲट पॉईंट एक्स जर मला काढायची असेल तर फॉर्म्युला असा आहे, आय वन प्लस आय टू प्लस टू अंडर रूट आय वन इंटू आय टू आणि कॉस फाय फाय वन म्हणूया आपण, ठीक आहे. आता समजून घ्या या केसमध्ये यंग्स एक्सपेरिमेंट असल्यामुळे सोर्स एकच असणार आहे, याचा अर्थ आय वन इक्वल्स टू आय टू इक्वल्स टू आय असणार आहे. मग चला ह्या आय वनची व्हॅल्यू आय, इथं पण आय, इथं आय इंटू आय आणि इंटू वन, कारण कॉस झिरोची व्हॅल्यू काय असते सांगा, वन. मग याचं स्क्वेअर रूट आय, ते टू आय, थ्री आय, फोर आय. मग ॲट पॉईंट एक्स मला इंटेन्सिटी फोर आय मिळते, रिझल्ट ऑफ इंटेन्सिटी. आता ॲट वाय, एक्स म्हणजे काय सांगा तुम्ही लक्षात घ्या, पाथ डिफरन्स, मग तो दिला आहे त्यांनी लॅमडा बाय फोर. मग फेज डिफरन्स काढायचा आहे मला, म्हणजे आपण ठीक आहे त्याला एक्स वन आणि एक्स टू म्हणूया आपण. मग फॉर्म्युला काय सांगा, टू पाय एक्स टू अपॉन लॅमडा. मग टू पाय अपॉन लॅमडा, एक्स टूची व्हॅल्यू आहे लॅमडा बाय फोर, कॅन्सल करा पायला पाय आणि सॉल्व करावं पाय बाय टू येईल. मग चला आता रिझल्टंट इंटेन्सिटी ॲट पॉईंट वाय काढूया. फॉर्म्युला परत तोच, आय वन प्लस आय टू प्लस टू अंडर रूट आय वन आय टू आणि कॉस फाय टू. एच व्हॅल्यू आय, एच व्हॅल्यू आय प्लस टू आय स्क्वेअर रूट, पण एच व्हॅल्यू झिरो आणा ना, कारण कॉस पाय बाय टू, कॉस नेटिव व्हॅल्यू काय असते, झिरो. मग झिरोने ला मल्टिप्लाय केल्यावर झिरो येईल आणि आन्सर किती आलं, टू आय. रेशो विचारला आहे, मग ॲट पॉईंट एक्स असणारी इंटेन्सिटी आणि वायचा रेशो काढला, फोर आयला टू आयनं डिवाइड करा, आन्सर येणार आहे टू ॲज टू वन. मग हा इम्पॉर्टंट टाईप लक्षात घ्या, हा पुस्तकातला 14th क्वेश्चन होता एक्झरसाइजमधला, या टाईपचा सॉल्व पण करून दिला सगळ्यात शेवटी, तोही बघा. आता लगेच आपण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेऊया. विद्यार्थ्यांनो थिअरी ऑफ इंटरफरन्स बँड म्हणजेच ॲनालिटिकल ट्रीटमेंट हा क्वेश्चन खूप वेळा रिपीट झाला, लक्षात घ्या. आणि तिथं तुम्हाला जो फ्रिंज विड्थ आहे ना, एक्स म्हणूया आपण लॅमडा डी बाय डी, ते एक्सप्रेशन डिराईव्ह करावं लागते. किंवा काही वेळ तुम्हाला विचारतील की डार्क टू डार्क किंवा ब्राईट टू ब्राईट फ्रिंजेसमध्ये डिस्टन्स कॉन्स्टंट आहे हे प्रूव्ह करा. हा क्वेश्चन मी तुम्हाला एक्सप्लेन करत बसणार नाही, तुम्हाला फक्त हिंट देणार आहे, ही जी फिगर तुम्ही ड्रॉ करताय ना ती परफेक्ट काढा. बघा मी तुम्हाला हिंट काय देतोय बघा, आणि प्रूफमध्ये काय करा की पहिल्यांदा या ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम वापरून याची व्हॅल्यू काढा, या ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम वापरून याची व्हॅल्यू काढा, आणि याच्या स्क्वेअरमधून याचा स्क्वेअर मायनस करा, तुम्हाला तुमचं एक्सप्रेशन मिळेल. विद्यार्थी मित्रांनो मी याचं प्रूफ आता देत बसत नाही आहे, कारण मी अगोदरच सांगितलं आहे बऱ्याच वेळा की न्यूमेरिकल्स मला जास्त घ्यायचे. थेरी क्वेश्चन्स तुमच्यापैकी बऱ्याच मुलांनी केले आहेत आणि सगळ्यांना भीती न्यूमेरिकल्सची वाटते, त्यामुळे ह्याच्यावरचे न्यूमेरिकल्स मेन आहेत ते घेऊया आपण. पण फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे बघा, फ्रेंच विडला लॅमडा डी बाय डी. हे कॅपिटल डी म्हणजे काय, सोर्स टू स्क्रीनपर्यंतचा डिस्टन्स. स्मॉल डी म्हणजे काय, सोर्समधला डिस्टन्स ते एकदम कमी असणार आहे मिलीमीटरमध्ये, आणि हे सेंटीमीटर मीटरमध्ये असणार आहे, हे लक्षात घ्या. आता समजून घ्या जर यंथ ब्राईट बँड असेल, बघा हे समजून घ्या, एक्स हे डिस्टन्स ना ब्राईट टू ब्राईटमध्ये असणार आहे किंवा डार्क टू डार्क. पण जर मी असं म्हणलं ना यंथ ब्राईट फ्रॉम सेंट्रल, आता हा जर सेंट्रल असेल आणि हा जर चौथा ब्राईट असेल, तर याच्यामधलं डिस्टन्स काढण्यासाठी साहजिक आहे यंथ ब्राईट आहे ना, मग यनच मल्टिप्लाय करायचं लॅमडा डी बाय डीला जर ब्राईट असेल तर. पण समजा एम नंबरचा डार्क पॉईंट असेल तर काय होतं, ॲक्च्युली बघा हा सेंट्रल ब्राईट आहे, पुन्हा डार्क असणार आहे, पुन्हा ब्राईट पुन्हा डार्क. मग काय होतं, इथून एवढं डिस्टन्स काढताना काय होतं की हे जे थोडंसं पुढचं जे हाफ डिस्टन्स आहे ते मायनस करावं लागतं ना. तर तुम्ही काय करायचं की एम समजा सेकंड डार्क असेल त्यातनं हाफ मायनस करायचा लॅमडा डी बाय डी. आता काही ठिकाणी हाच फॉर्म्युला कसा दिला माहिती आहे का, चॉईस एम
मैनस वन अपॉन टू इकड़े घेतले फॉर्म्यूला तो म्हणजे मी काय सांगतो ब्राइट समजा नाइन्थ ब्राइट असेल तर नाइन ने मल्टीप्लाय करा पण नाइन्थ डार्क असेल तर 8.5 हाफ मायनस करा ओके मग हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे तुम्हाला याच्यावर बेस्ड सोपे सोपे न्यूमेरिकल्स आपण आता घेऊया विद्यार्थी मित्रांनो आता मी या टेस्ट रूम मधले जे काही इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स आहेत ते पटपट पट जरा एक्सप्लेन करणार आहे थोडंसं फास्ट होईल नीट लक्ष द्या एक्सरसाइजमधला जो पहिला प्रॉब्लेम आहे ना त्यात त्यांनी काय दिलं आहे बघा की स्लीट्समधलं डिस्टन्स आहे 0.3 मिलीमीटर स्लीटमधलं डिस्टन्स म्हणजे स्मॉल डी 0.3 मिलीमीटर त्याच्यानंतर दिलं त्यांनी ब्राईट फ्रिंजेस 1.5 मिलीमीटर अपार्ट ब्राईट फ्रिंजेसमधलं डिस्टन्स दिलं आहे म्हणजे एक्स 1.5 मिलीमीटर अपार्ट त्याच्यानंतर स्क्रीन इज 75 सेंटीमीटर अवे म्हणजे स्क्रीनचं डिस्टन्स 75 सेंटीमीटर आणि विचारलंय पहिल्यांदा विचारलंय फाइंड वेवलेंथ समजून घ्या 75 सेंटीमीटर आहे ना 10^-2 ने मल्टीप्लाय करा मीटर 1.5 10^-3 ने मल्टीप्लाय करा मिलीमीटर आहे 10^-3 ने मल्टीप्लाय करा त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करा सगळं SI मध्ये कन्वर्ट करा आणि सिंपल फॉर्म्युला यूज करा एक्सचा पार्ट करा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी एक्सची व्हॅल्यू तुम्हाला सांगा ना सगळ्या व्हॅल्यू पुट करा तुम्हाला तुमचा ॲन्सर मिळेल पण त्याच पहिल्या न्यूमेरिकलमध्ये अजून त्यांनी काय वाढवलं आहे बघा की फ्रिंज विड्थ हाऊ विल द फ्रिंज विड्थ बी अल्टर्ड म्हणजे कितीनं चेंज होईल जर डिस्टन्स बिटवीन द स्क्रीन इज डबल अँड सेपरेशन बिटवीन स्लिट्स इज डबल्ड आता लक्ष द्या मग काय करूया कॅल्क्युलेशनमध्ये चला आपण ह्याला X1 म्हणूया आपण काय म्हणूया आपण सांगा X1 किंवा X म्हणलं तरी चालेल लक्षात घ्या आता कंडिशन पहिली काय त्यांनी स्लिट्समधलं डिस्टन्स डबल केलं आहे म्हणजे नवीन जे डिस्टन्स आहे ना ते सुरुवातीच्या डबल आहे समजून घ्या त्यांनी हे चेंज केलं आहे ओके लॅम्बडा आणि डीमध्ये काय बदल होणार नाही म्हणजे आता मी इथं लिहितो आहे काय बघा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डी मग येणार काय बघा की X अपॉन X1 इक्वल्स टू D1 अपॉन D इन्व्हर्सली आहे मग एक्सची व्हॅल्यू जी सुरुवातीला कॅल्क्युलेशन करून काही गरज नाही कॅल्क्युलेशन इथं दिले किती 1.5 ती एक्सची व्हॅल्यू लिहा 1.5 मिलीमीटर राहू दे अपॉन X1 D1ची व्हॅल्यू 2D हे लक्षात घ्या अपॉन डी डीला डी काय होणार कॅन्सल मग 1.5 टू ने इकडे डिवाईड करा इक्वल्स टू X1 मग ॲन्सर येणार आहे 0.75 मिलीमीटर आता कितीनं चेंज झालं हे काढण्यासाठी तुम्ही याच्यातून ते काय करा मायनस करा मग तुमच्या लक्षात आलं का की हे जर डबल केलं तर हे हाफ होणार आहे मग सिमिलरली जर स्क्रीनचं डिस्टन्स डबल केलं तर हे पण डबल होईल ना मग सुरुवातीची व्हॅल्यू जर 1.5 असेल स्क्रीन जर डबल डिस्टन्स केलं तर ते 3 मिलीमीटर होईल मग पहिला न्यूमेरिकल तुमच्या लक्षात आलं आहे ओके लगेच मी आता दुसरा न्यूमेरिकल घेतो लक्ष द्या व्यवस्थित दुसऱ्या न्यूमेरिकलमध्ये बघा त्यांनी दिलं आहे की स्लिट्स आर 0.5 मिलीमीटर अपार्ट स्लिटमधलं डिस्टन्स स्मॉल डी 0.5 मिलीमीटर तुम्हाला माहिती आहे 0.5 10^-3 ने मल्टीप्लाय करा म्हणजे ते मिलीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्जन होईल स्क्रीन इज प्लेस्ड ॲट 100 सेंटीमीटर म्हणजे कॅपिटल डी 1 मीटर कारण 100 सेंटीमीटर म्हणजेच किती सांगा 1 मीटर आता सगळ्यात महत्त्वाचं की नाइन्थ ब्राईट फ्रिंजचं सेकेंड डार्क फ्रिंजपासूनचं डिस्टन्स दिलं आहे 8.835 बघा नाइन्थ ब्राईट सेकेंड डार्क यांच्यामधलं डिस्टन्स दिलं आहे 8.835 मिलीमीटरचं परत मीटर कसं करायचं तुम्हाला माहिती आहे पण समजून घ्या विचारलंय वेवलेंथ काय विचारले आता वेवलेंथ मग लक्ष द्या मी काय सांगतो ते मगाच आठवा नाइन्थ ब्राईट आहे ना मग 9 मल्टीप्लाय करायचं लॅम्बडा डी बाय डीला सेकेंड डार्क आहे ना मग 2 हाफ मायनस करा 1.5 लॅम्बडा डी बाय डी अँड दॅट इक्वल्स टू 8.835 × 10^-3 आता याच्या पुढचं मी कॅल्क्युलेशन तुम्हाला करून देणार नाही आहे तुम्ही सॉल्व करा काय करा 9 1.5 मायनस करा 7.5 येईल 7.5 वेवलेंथ तुम्हाला विचारले कॅपिटल डी 1 मीटर आहे आणि स्मॉल डी आहे 0.5 × 10^-3 अँड दॅट इक्वल्स टू इकडची व्हॅल्यू या अपॉनचं इंटू इंटूचा अपॉन करा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि लॅम्बडाची व्हॅल्यू फाइंड आउट करा मग दुसरा न्यूमेरिकल मी पुसायच्या अगोदर परत एक्सप्लेन करतो ब्राईट बँड जर 9th आहे ना तर 9 घ्या मल्टीप्लाय करा डार्कला मात्र हाफ मायनस करा आता नेक्स्ट प्रॉब्लेम जर तोंडी सांगतो तुम्हाला लक्षात घ्या ओके त्यांनी 20 फ्रिंजेस म्हटलं आहे 20
फ्रिंजेस, मग 20 फ्रिंजेसचं डिस्टन्स दिलंय, 20 फ्रिंजेस ना, जिथे 20 एक्सचं डिस्टन्स दिलंय समथिंग 1.88 सेंटीमीटर, मग इंटू 20 अपॉन 20 करा, एक्सची व्हॅल्यू काढा, एक्सचा फॉर्म्युला वापरा, लॅम्बडा डी बाय डी, तुम्हाला व्हॅल्यू मिळेल. मग हा इम्पॉर्टंट टाईप तुमच्या लक्षात आलं का? इझी आहे, ह्यात काहीच अवघड नाही. मग तुम्ही सॉल्व्ड अनसॉल्व्ड प्रॉब्लेम बघा. आणि आता मी बाय प्रिझम एक्सपेरिमेंट घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता शेवटी मी काही इम्पॉर्टंट तुम्हाला ना क्वेश्चन्स जरा एक्सप्लेन करतो थोडेसे बघा. की बाय हो सगळ्यात महत्त्वाचं आणखीन सांगतो, लक्षात घ्या की फिजिक्सचे टोटल आपले 8 पार्ट तयार आहेत. त्यातल्या 5व्या पार्टमध्ये मी इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शनचे सगळे न्यूमेरिकल एक्सप्लेन केलेत. तुम्ही तो व्हिडिओ बघाच. त्यामुळे मी आता या व्हिडिओमध्ये ते न्यूमेरिकल्स घेणार नाही आहे, मी त्यात घेतलेत, तुम्ही तो व्हिडिओ बघाच, पार्ट 5. आता बाय प्रिझम एक्सपेरिमेंट आहे. सकाळी मी टार्गेट पब्लिकेशनमध्ये मोजून दाखवलं मुलांना ऑलमोस्ट 15 वेळा आत्तापर्यंत, ठीक आहे, 2000 खरं पासून, बरं का, लक्षात घ्या. हा क्वेश्चन परत 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 रिपीट झाला आहे. काय काय रिपीट झालं आहे? एक तर तुम्हाला त्याची रे डायग्राम विचारतील, ज्या 2 व्हर्च्युअल सोर्सेस आणि ते रिजन दाखवलं असेल ती रे डायग्राम. हाऊ डिस्टन्स बिटवीन 2 व्हर्च्युअल सोर्सेस कॅन बी मेजर्ड इन द बाय प्रिझम एक्सपेरिमेंट, असं विचारतील. विद्यार्थी मित्रांनो, आज सकाळी मी रिव्हिजन घेतली. रिव्हिजन घेताना मी परत मुलांना जाणीव करून दिली की सगळे क्वेश्चन तुम्ही केलेले आहेत, पण एक्झाममध्ये तो क्वेश्चन तोच आहे हे तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही असं पाठ केले की चला डी इक्वल्स टू अंडर रूट डी1 डी2 केला, आला की प्रश्न आपण काढायचा. नाही, तुम्हाला एक्झाममध्ये असं विचारतील, एक्सप्लेन हाऊ डिस्टन्स बिटवीन व्हर्च्युअल सोर्सेस कॅन बी मेजर्ड बाय युझिंग बाय प्रिझम एक्सपेरिमेंट. म्हणजे तुम्हाला माहीत आहे डिमिनिशल इमेज, मॅग्निफायर, तिथं आयडिया काय माहिती आहे का? लक्षात घ्या, हे समजा सोर्सेस आहेत. मग लेन्स पहिल्यांदा समजा 3 सेंटीमीटर ठेवली, तर स्क्रीन 7 ठेवा, यू आणि व्ही, पण फोकल डिस्टन्स फिक्स ठेवा, हे फिक्स ठेवा, आणि ही मिळेल तुम्हाला मॅग्निफाईड इमेज. नंतर काय करा की ती 7 सेंटीमीटर घ्या, हे जे डिस्टन्स होतं तेवढा, हे 3 उरेल मग, पण फोकल डिस्टन्स फिक्स ठेवा. मग काय होणार की तुम्हाला डिमिनिशल इमेज मिळेल. मग D1 अपॉन डी, व्ही अपॉन यू, D2 अपॉन डी, यू अपॉन व्ही, दोन इक्वेशन तयार करा आणि कॅन्सल करा. मग रे डायग्राम इझी आहे. आता एक्सपेरिमेंट म्हणलं ना, तर तुम्हाला तो एक्सपेरिमेंटल सेटअप दाखवावा लागेल की ज्यात तुम्हाला सोर्स, बाय प्रिझम, इकडं आय पीस, लेन्स दाखवावं लागेल. अतिशय सोपं आहे त्याचं वर्किंग. त्यात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला बाय प्रिझम रोटेट करायचं आहे, त्याची रिफ्रॅक्टिंग एज स्लिटला पॅरलल आली की तुम्हाला इंटरफरन्स पॅटर्न मिळतो, हेच एक्सप्लेन करायचं आहे फक्त. आणि वी कॅन फाइंड वेवलेंथ बाय युझिंग तुम्हाचा फॉर्म्युला एक्स इक्वल्स टू लॅम्बडा डी बाय डी. मग बाय प्रिझम एक्सपेरिमेंट कराच. आणि मी तुम्हाला सांगतो सेक्शन D मध्ये हे क्वेश्चन याचे चान्सेस खूप आहेत. टेलिस्कोप आणि मायक्रोस्कोप फॉर्म्युले पाठ करा, ठीक आहे, त्याच्यावरती न्यूमेरिकल येणारच असे चान्सेस आहेत, कारण 2 मार्काचे इझी न्यूमेरिकल आहेत, लक्षात घ्या. हा प्रश्न आलाय डिस्टिंग्विश बिटवीन इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन, मी हा सगळ्या मुलांकडून करून घेतला, बरं का. त्यात बरेचसे आणि काय मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, टेक्स्ट बुकमधला लास्टचा पॉईंट आहे, परफेक्ट डिफरन्स दिलाय, पण पुस्तकात दिलं तसं लिहू नका, तुम्ही सेक्शन ए सेक्शन बी असं करा, त्यात तो डिफरन्स लिहा. आणि सगळ्यात शेवटी रॅलीज क्रायटेरिया. रॅलीज क्रायटेरियामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं की इमेज जस्ट रिझॉल्व केव्हा होते, वेल रिझॉल्व केव्हा असते, नॉट रिझॉल्व, फिगर काढायचे. एकाचा फर्स्ट मॅक्सिमम, दुसऱ्याचा फर्स्ट मिनिमम इन्सिडेंट होत असेल तर जस्ट रिझॉल्व, त्याच्यापेक्षा जास्त सेपरेट असेल तर वेल रिझॉल्व, पण नसेल तर नॉट रिझॉल्व. 3 डायग्राम काढायच्या. आता सगळ्यात महत्त्वाचं बरं का बाळांनो, डिफ्रॅक्शन. हा टॉपिक अवघड वाटण्याचं कारणच डिफ्रॅक्शन आहे. मग तुम्हाला सांगू का एक्झाममध्ये क्वेश्चन कसा आलं आहे बघा. एक तर डिफाईन डिफ्रॅक्शन टाईप सांगा, फ्रॉनहॉफर आणि फ्रेझनेल. आता इन्फायनाईट डिस्टन्सवरून लाईट असेल तर फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन, फायनाईटवरून असेल तर फ्रेझनेल, हे MCQs आहेत. मग डिफाईन आणि टाईप विचारतील डिफ्रॅक्शनचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन विचारतील ड्यू टू सिंगल स्लिट. तर मी तुम्हाला हिंट काय देतोय बघा, फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन ड्यू टू सिंगल स्लिट जर विचारलं तर डायग्राम काढा, थोडंसं एक्सप्लेनेशन लिहा आणि 3 पॉईंट तयार करा. मिनिममसाठी कंडिशन सांगा, मॅक्सिममसाठी काढा आणि विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमाची व्हॅल्यू काढा. फॉर्म्युले फक्त लिहा, एक्सप्लेनेशन जास्त वेळ घालवू नका, होत नसेल तर. मग विद्यार्थी मित्रांनो, हा अतिशय मोठा टॉपिक होता, थोडंसं फास्ट घेतलं आहे, लक्षात घ्या. ॲक्च्युली क्लासमध्ये 2 ते 3 मोठे मोठे लेक्चर्स लागतात ह्याला घ्यायला, पण आता आपल्याकडे वेळ नसल्यामुळे थोडंसं क्विक रिव्हिजन होते. समजून घ्या, थोडंसं जास्तीत जास्त अभ्यास करा, कुठल्याही टॉपिकला घाबरू नका, लक्षात घ्या. आणि असेच 2-2, 3-3 तासाला मी व्हिडिओ अपलोड करतोय, केलेले आहेत, तुम्ही ते बघा.
व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच दुसरं करण्यापेक्षा ना आता हा व्हिडिओ बघितला ना तुम्ही पटकन इंटरफरन्स डिफ्रॅक्शन घ्या, दिलेले क्वेश्चन सगळे करा. आणि पार्ट 5 मध्ये मी तर सगळेच क्वेश्चन्स दिलेत, तेच येणार सेक्शन बी सी आणि डी ला, कारण एमसीक्यूज रिपीट होत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चांगला अभ्यास करा, बेस्ट ऑफ लक, धन्यवाद.